टाळ मृदुंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पावलं, ज्ञानोबा माऊलीचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात दिंड्या पताका घेतलेले वारकरी, अशा भक्तिमय वातावरणात आळंदी इथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने काल 21 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान केले. मानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थान येथील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले होते. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले. त्यानंतर वीणा मंडपातील माऊलींची पालखी खांद्यावर घेऊन माऊली माऊली नामाचा जयघोष करत आळंदीकरांनी पालखी वीणा मंडपातून बाहेर काढली. मंदिर प्रदक्षिणा करून ती महाद्वारातून बाहेर पडत नगर प्रदक्षिणा करून गांधीवाड्यात आणण्यात आली. सोहळ्याचा पहिला मुक्काम गांधीवाड्यात होतो आणि आज बुधवारी हा सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होतो आहे. सोहळ्याचा पुण्यामध्ये 2 दिवस मुक्काम आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यातील विविध ठिकाणाहून असंख्य वारकरी आळंदीमध्ये दाखल झाले होते. आळंदीत किमान 4 लाखाहून अधिक भाविक दाखल झाल्याची माहिती आहे. पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी पहाटे 4 वाजता घंटानाद, काकड आरती आणि अभिषेक झाला. त्यानंतर सकाळी 9 ते 11 या वेळामध्ये वीणा मंडपामध्ये कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या दुपारी समाधीला पाणी घालण्यात आलं. गुरु हैबत बाबा आणि संस्थानतर्फे माऊलींची आरती करण्यात आली. त्यानंतर प्रमुख मानकऱ्यांना नारळ आणि प्रसाद वाटप करून या मंडपात माऊलींच्या पादुका आणल्या गेल्या. त्यानंतर मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालं. बुधवारी दिनांक 22 जूनला आणि गुरुवारी दिनांक 23 जूनला पालखी पुण्यात असेल. शुक्रवारी 24 तारखेला आणि शनिवारी 25 तारखेला सासवडकडे, रविवारी 26 तारखेला जेजुरीमध्ये, सोमवारी 27 तारखेला वाल्हे इथे, मंगळवारी 28 तारखेला आणि बुधवारी 29 तारखेला लोणंदमध्ये, गुरुवारी दिनांक 30 रोजी तरडगाव इथे, शुक्रवारी आणि शनिवारी अर्थात 1 आणि 2 जुलैला पालखी फलटणमध्ये असेल, रविवारी दिनांक 3 रोजी बरड इथे असेल, सोमवारी 4 तारखेला नातेपुते गावात, मंगळवारी 5 तारखेला माळशिरसमध्ये, बुधवारी 6 तारखेला वेळापूर इथे, गुरुवारी 7 तारखेला भंडी शेगाव इथे, गुरुवारी दिनांक 8 तारखेला वाखरी इथे, तर 9 तारखेला 9 जुलैला श्री क्षेत्र पंढरपुरामध्ये पालखी पोहोचेल. आणि रविवारी 10 जुलैला होईल आषाढी एकादशीचा महासोहळा. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर आणि इसबावी इथे उभे रिंगण, तर पुरंदरवाडा, पाणीवपाटी, ठाकूरबुवा आणि बाजीराव विहीर इथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे. मंडळी, तुम्ही सुद्धा उत्सुक असाल या भक्तिमय सोहळ्याचं हे स्वरूप स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी, तर लोकमत भक्ती चॅनल सोबत राहा. आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ पालखी सोहळ्याचे तुमच्यासाठी घेऊन येत राहू. आणि कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.